नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी आज तोंडलीची भाजी करणार आहे. बघा, अशी तोंडली आणली होती मी बाजारातून आणि अशी कट केली मी. हे बघा, बारीक बारीक. गॅसवर कुकर ठेवते, कुकरमध्ये करणार आहे मी भाजी. कुकर गरम झालं आहे तर तेल टाकते. माझ्या भाजीच्या अंदाजानुसार टाकते हां तेल. 2 चमचे टाकले आहेत मी. मोहरी घालते, लसूण आहे बघा, लसूण असा कट केला आहे तो घालते, जिरे जिरे घातले. लसूण झाला आहे तर ते त्यामध्ये मी हे बघा 1/2 टीस्पून हळद घेतली, 1 चमची मिरची पावडर घेतली आणि मीठ घेतलं माझ्या भाजीच्या अंदाजानुसार. तर ते मी तेलामध्येच टाकते. कमी गॅस ठेवायचा आणि मसाले टाकायच्या वेळेस, नाहीतर मग जळून जातात. तेलामध्ये हलवून घ्यायचं. तोंडलीची भाजी सुकी करणार आहे. सुकी भाजी खूप छान लागते ही. तोंडली ना खिचडीमध्ये, मसाल्याच्या खिचडीमध्ये पण टाकतात. तोंडली मी पण टाकते, खूप छान लागतं. आणि किंचित पाणी टाकायचं, अगदी बघा इतकंच पाणी टाकायचं, जास्ती पाणी नाही टाकायचं. पाणी टाकल्यावर हलवून घ्यायची ती. आणि आता कुकरचं झाकण लावते आणि 2 शिट्ट्या काढून घेते. 2 शिट्ट्यामध्ये भाजी छान चांगली शिजते. बघा आता कुकरची वाफ गेली आहे, भाजी बघते झाली का. हां झाली, छान झाली बघा भाजी. हे बघा भाजीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालते. माझ्याकडे ऑलरेडी केलेलाच असतो शेंगदाण्याचं कूट, तो मी टाकते भाजीत. खूप छान लागतो शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये. मिक्स करून घ्यायचा तो भाजीत. कोथिंबीर टाकते वरून. झाली आपली भाजी तयार तोंडलीची. ही बघा भाजी तयार झाली आपली तोंडलीची छान. माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.